नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये गट क आणि ड ची विद्यार्थी मित्रांनो भरती परीक्षाबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। तुम्ही गट क व ड च्या परीक्षा दिलेल्या असतील विद्यार्थी मित्रांनो, निकालाची वाट पाहूनही असाल तुम्ही, परीक्षेबद्दल आजच्या तारखेचं विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अपडेट पाहण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलवरती, आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। चला तर पाहूया डिटेलमध्ये सविस्तर अपडेट। तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी डिसेंबर 12, 2021 म्हणजे आजच्याच तारखेचे हे पेपरचे या ठिकाणी न्यूज आहे। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे, बोटलेने महिन्याभरापूर्वीच फोडले होते दोन्हीही पेपर। विद्यार्थी मित्रांनो, आता दोन्हीही पेपर फोडल्याचं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे, पेपर फुटल्यावरही का घेतल्या आरोग्य विभागाने परीक्षा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कशी होणार याची उमेदवारांना चिंता आता लागलेली आहे। बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वय वाढत असल्यामुळे निकाल लावण्याची बरेच विद्यार्थी देखील मागणी करत आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाने अगोदर एक महिना अगोदरच हे पेपर फुटले होते, तरीही पुन्हा का पेपर घेतले, जेणेकरून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मानसिक ताण वाढल, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाने एकदाही विचार केलेला नाही। तर बघा, आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतील गट ड बरोबरच गट क चाही पेपर सहसंचालक महेश बोटले यांनी परीक्षेच्या एक महिना अगोदर फोडल्याचे तपासात पुढे आहे। तर बघा, सायबर पोलिसांनी महेश बोटले याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली। त्यानंतर केलेल्या तपासात अनेक बाबी स्पष्ट झालेत। दरम्यान लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांच्यासह 5 जणांच्या कोठडीत 18 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 18 डिसेंबरपर्यंत अजून या ठिकाणी तपासण्याच आणि चौकशा सुरू असतील, जेणेकरून महत्त्वाचं आहे उद्या विद्यार्थी मित्रांनो सोमवारी या ठिकाणी जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये काय महत्त्वाचा निर्णय होतो ते देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु 18 तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो अजून तपासणीच सुरू असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात मास्टर माइंड प्रशांत बडगिरेसह 6 आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत। यात आणखी नावे समोर येण्याची शक्यता पुणे सायबर सेल पोलिसांचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे। तर बघा, आरोग्य विभागाची गट ड पदासाठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती। त्याच्याआधी काही विद्यार्थ्यांच्या हाती पेपर पडला होता, तर काही ठिकाणी तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता। याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी 14 जणांना गजाआड केली आहे। महत्त्वाचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना पेपर भेटलेला होता, ज्या ठिकाणी पेपर फुटलेत, त्यांच्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी उमेदवारी आहे ते कॅन्सल करून विद्यार्थी मित्रांनो जरी या ठिकाणी आता सरकारने मधला मार्ग काढला, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पेपर भेटलेले नव्हते, ज्यांची चांगली परीक्षा गेलेली आहे, त्यांचे तरी निकाल या ठिकाणी तात्पुरते लावून टाकायला पाहिजेत। कारण की विद्यार्थी मित्रांनो, एकतर या ठिकाणी कोरोनाचं संकट आहे, त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची वय वाढत आहेत, खूप दिवसापासून या ठिकाणी या परीक्षा झालेल्या नव्हत्या, तर तो देखील विद्यार्थी मित्रांनो चांगला मार्ग या ठिकाणी असणार आहे। परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पेपर असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांवरती अन्याय देखील होऊ शकतो। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जरी एका विद्यार्थ्याला जरी पेपर भेटला तरी तो विद्यार्थी या ठिकाणी पुढे जाणार, परंतु त्याचं मेरिट न लावता, ज्याला पेपर भेटलाय त्यांचं निकाल न लावता विद्यार्थी मित्रांनो बाकी विद्यार्थ्यांचा निकाल लावला तरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चांगलं विद्यार्थ्यांच्या हिताचा या ठिकाणी हा मार्ग असेल। तर बघा, महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बडगिरेसह इतर आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढून घेतलेली आहे। आरोपी सगळीकडेच आहेत, त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे, असं DS हाके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यार्थी मित्रांनो सायबर सेल त्यांनी सांगितलेलं आहे। आता आरोपी सगळीकडेच आहेत याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो काय होतो, तर सगळीकडेच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेपर फुटलेला असू शकतो। म्हणजे काही जिल्ह्यांचा निकाल लावून बाकी जिल्ह्यांचा थांबवणे तेही विद्यार्थी मित्रांनो चुकीचं असेल, कारण की सगळीकडेच जर पेपर गेलेला असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय असणार आहे। तुमची काय मतं असतील ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, आरोग्य विभागाच्या यंत्रणेवरती आता संशय विद्यार्थी मित्रांनो होत आहे। यातून 100 जणांपर्यंत गट ड चा पेपर पोहोचला होता। तर बघा, आतापर्यंत जवळपास 100 जणांपर्यंत गट ड चा पेपर पोहोचला असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। त्याचप्रमाणे गट क चाही पेपर किती जणांपर्यंत आता या आरोपींनी पोहोचवला, त्यासाठी त्यांनी किती पैसे घेतले याचाही तपास विद्यार्थी मित्रांनो पुणे सायबर पोलीस या ठिकाणी करत आहेत। तर बघा, आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे, त्यांच्याकडून त्याबदल्यात किती पैसे घेतले याची माहिती देखील संशयितांना अटक करायची आहे। पेपर फोडल्याने त्यांना किती पैसे मिळेल ते देखील जप्त करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे पण या ठिकाणी केलं जाणार आहे। आता महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा निकाल आणि याची माहिती कधी येऊ शकते, तर सोमवारी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं याचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं। कारण की सोमवारी विद्यार्थी मित्रांनो यांची बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्यासोबत होणार आहे। नक्की विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी। कारण की विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटल्यावरही आरोग्य विभागाने ह्या परीक्षा घेतलेल्या आहेत। 4 महिन्या
करण्यापूर्वीच नागपूर खंडपीठामध्ये याची याचिका टाकलेली होती. अगोदरच विद्यार्थी मित्रांनो परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती परीक्षा होण्याच्या अगोदरच. तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा सोमवारी महत्त्वाचा अपडेट आल्यानंतर लगेच तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य भरती पाठोपाठ विद्यार्थी मित्रांनो म्हाडाचाही पेपर फुटलेला आहे सकाळी देखील त्याची बातमी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जसं महत्त्वाचा अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.